चला उतरा भरली आहे ट्रेन खाली, पटापटा घ्या सहा माईल. चला बाय मावशी, पद्धतीने लवकर माझं टाक इथं शिकत. चला मावशी, चला मावशी, लय वजन आहे. चला 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 चला, नुसतं लागावली जाऊ तुम्ही की बजाव करू नका. आज इकडे आता पाण्यामध्ये बुडू बुडू खाल्ली की इकडे इतर उतर केले. चांगलं आहे. अगं तुझ्या तरणी ऐका माझी आजी बोलती आहे गाय माय. तिकडे तुमचे सासू पडायली तिला आवरा. एका शब्द बोलतोय माशाची पुन्हा बिर्याणी बनवायची, भाजी बनवायची. आयता पुढे खायचं सगळ्याने कामाला लागायचं. खाण 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 खाण. डोक्यामध्ये कुराडी जगाचे कुराडी तिकडे कुराडी कुरवाडी कुरवाड्या म्हणतो आणले. आता पटापट पटापट कामाला लागायचं. मांडवा थेंडल्यावाने डोळ्यात गडा गेल्यावाने चालता अजून त्या मोडायवर पाय देत. उकळावर राळे मात्याला डोळे घेऊन चालाव. आणि हे म्हणते हे काय केलं आणि ते काय केलं. टमाटे मागितलं तर कशी वरडायलीच ग. मग तू आता बघायचं नसतं का हे सामान इतकं मोठं आणलंय त्याच्यात आणलं असेल गडे. सगळं आदर उपचार कसा विचारावं. काय विचारायचं काम नाही केल्यावर नुसतं माझ्या खाण्यावर जायली. कुठे खाल्ले मी येऊ असले पिसे माप घे इकडे पाचिल. ए बघ का आई. ओके बर पाचिल लय दाण गाय दाण गाय आणले तुम्हा. मग नका ते मागचं मोठं दगड काढत बघू ना पुढे असं पलटे होते. मागचं दगड काढते तिथं बारका दगड बारका दगड टाक खाली तरी करते. तिथं बारका दगड टाकी. काय काय केलं नीट नीट सांग. आता हे घेतलाय तू का कापून टमाटे कापून माल मसाला आहे सगळं काय करायचं हे बनवायचं. काय बनवायचं मिश्रण बनवायचं. मिश्रण मिश्रण करायचं त्याच्यामध्ये माशी असे काढून घ्यायचे मस्त पैकी. त्याच्यामध्ये थोडं लिंबू टाकायचं दोन चमचा. दोन चमचा लिंबू टाकून आता माल मसाला तुम्हाला माहिती आता काय असते समजा आपलं घरकुल बिलकुल हे पुन्हा आपलं काय ते अद्रक पेस्ट हे सगळ्या गोष्टी टाकून कांदा टमाटर अद्रक सगळा मसाला हे टाकून सगळं हे बनवायचं ग्रेव्ही बनवायचं. ह्याच बनवायचे बिर्याणी आणि ह्याची बनवायचे भाजी. दिनाना दिना दिनाना असा सोना तर लयच माय कुबड वाकडे करायला बघून मासे बघून माय आत्याची पोळीच पिकली बाबा. तुमचं शिकल किती पटापट पटापट बनवू लागा तर तुम्हाला खायला जाणार आहे. इथून हकलून दिल इथून बोलायला बरोबर आहे चूल. पुढे वडकी नसतं असं पातील आणल्यानं लावला तरी बरंच आहे. ते खायच्या परातील हात लावू नका ते माझ्या पोराचा आहे. आम्ही म्हणतो काय टाकायचं पण टाकायचं का
पाणी किती टाकायचं? टाका दोन तांबे. बघा आता जेवढ्या तांदळाची बरोबर तेवढं तांदळाचं तांदूळ टाकायचं, पाणी टाकायचं, बरोबर आहे काय? आमची भाजी बनवली बघा आता, मच्छी फ्राय पुण्याची, बिर्याणी दम बिर्याणी, मच्छी दम बिर्याणी बनवली आता, पुन्हा ठाऊ कशी ती हवार लावी ती. नाही पुरली तुम्ही काय चांगल्या तांदळाचं वाटून घ्यायचं, कस करायचं असं उकळून घ्यायचं का? बरं खस खस नाही जास्त नाही उकळायचं. तिकडे एवढं एवढं बेजार झाली होय तिकडे बस. अग सासूला अशी बोलतेस काय ती? अग ती सासू बाहेर किती धने गावचे फेमस. तर बघा 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 हिच्याकडे बघा अशी जरा दोघी म्हातारीने एक कदर दिलाय माहित येऊन येऊळ येऊळ काय करायला लागला आता ते डोळ्याला दिसला का काय करायला ती बारका मेडी रवायला का नाही का जमत. बर बर चांगली करा जरा नीट माणसावानी नाही करता लावली जाऊन टमकी बस याव कॅम्पवर जायसाठी आवला जरा पटापटा उरका आधी आधी इळ्यामध्ये कोप झाली पाहिजे. रोज रोज यायचं करायचं नाही इकडं माणसाला आता माझ्या नसलं तर तुझ्या तरी माय चुकलं बर का सॉरी तुमच्या बापाचं आहे की तिथं माझ्या नसलं तरी तिथं उकराय जावा लागताय. तुम्हाला वाटतंय कवा जाईन माणस आहे मध्ये की कवा टेबलावर बसन की कवा धापाच गेला सची ह्याचे पिन कवा बिडी काटा एखादा उडवीन कण 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 धूर काढून कवा टाकीन वाटतोय. आज आज झाली भाजी सगळी कोप मला काय सन्यासी फन्यासी बनवायची तर काय ही माणसं कोणसं देऊ का गावातले चार बसतेत उठतेत बोलतेत त्यांना सोडून बसतो सन्यासी होऊन इकडे. आता माणसं सोडून देऊ का माणसं सोडून देऊ का म्हणता सगळे माणसं गळ्यात बांधून हिंडा म्हणजे तुम्हाला माणसं सोडून दिल्यावानी वाटायचे नाही तर सन्यासी असल्यावानी वाटायचे नाही. एक मेड सकाळपासून रवायलेले आहेत सकाळ धरून आम्ही एवढं काम करून तिने हिथं आलाव त्याच्या जवळ करू लागायला तरी त्याचं होत येत तुम्हाला काय माहिती असत लोकांच्या घरातलं खायला सांगितलं तेवढं खायचं काम करा निघून जायचं बघा ज्याच्या त्याच्या घरातलं ज्याची त्याला माहित असत या माय 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 मावशी मी तर तुम्हाला चांगलं सांगायले होते किंवा तुम्हाला नीट सांगायले होते ते तर तुम्हाला जमलंच नाही लगेच आपले अर्धे तांदूळ शिजलेले आता हे काढायचे त्याच्यातलं पाणी काढून मग ह्याला आता मसाला हे घालून दम देऊन बिर्याणी जरा खन 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 सांगायचे अर्धे तांदूळ शिजवायचे म्हणावं अर्धे पुन्हा माशाच्या दम सोबत शिजवायचे म्हणावं आता शिजलेत ते अर्धे तांदूळ आता अर्धे तांदूळ शिजल काय करायचं आता हे पाणी काढून घ्यायचं. मी फुकलाय बाबा तांदूळ शिजायला बाबू लय भूक लागली असेल मला तुम्हाला फुकून फुकून मामा लागते आता हे पाणी काढून घ्यायचंय आता पाणी काढून घ्यायचं तांदळातलं तांदळातलं पाणी काढून पुन्हा काय करायचं प्यायचं का गाटा गाटा हा प्यायचं काढा काढा मग लवकर हे आपण चांडीच ना आणली कशात काढायचे पाणी आता हे तांदूळ काढून घ्यायचे हा मग तांदूळ काढले ना हे कांदा टोमॅटो कापलाय का तेल तळायचा सगळे मसाले टाकायचे त्यात मसाले टाकले की माशे टाकायचे माशाला मसाला लावून ठेवलेला आहे बर मग ते माशाला मसाला लावला ते टाकला की मग हे तांदूळ सोडायचे शाबास आता तेल टाकायचं तुम्हाला तुमच्या आकाराने तेल टाकायचं तुम्हाला जास्त करायचे असेल तर तुम्ही जास्त तेल टाकायचं कमी करायचे असेल तर कमी तेल टाकायचं सांगायचं म्हणली तुला सांगणार होती तेल टाकायचं म्हणली फक्त तेल टाकायचं आता तेल तर टाकू दे
टाकी हो आता हे काय आणले जास्त करायचे म्हणून आम्ही तेल टाकायचं तेल लय वापरू नका तेल कमी खायचं जरा कोलेस्ट्रॉल लय वाढायला लागले घरच्या लोकांमध्ये तेलानं हा आता हे काय करायचं तेल टाकलं की काय टाकायचं माहिती का मी हे आणलेलं मी कापलंय कापलंय कांदा आणि टोमॅटो कांदा मिरची भाजी आवगी इठाबाई माझी आमच्याकडे मिरची नव्हती आम्ही मिरची नाही टाकणार कांदा टमाटर चांगले असं कापायचं घ्यायचं कशात बी घ्यायचं चांगलं धुवून तेल तळलं चांगलं उकळलं ना की त्यात टाकायचं जिरी आणली की जिरी नसती बिर्याणीला बरं 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 काय असेल ते टाका मग आम्हाला खवा हे तेल तळलं की ह्याच्यात कांदा आणि टोमॅटो सोडायचा सुन सासूबाई सुन बाई ती घ्या हलवायला कांदा टोमॅटो सोडला तिथे चांगला तळू द्यायचा बरं म्हणजे तळला की ह्याच्यामध्ये अद्रक लसूण कोथंबीरची पेस्ट टाकायची अद्रक लसूण कोथंबीरची पेस्ट टाकली की सगळे मसाले टाकून जीव करायचा तुमच्या घरची चांगली अद्रक लसूणची पेस्ट असेल ना सांगा 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 काय काय ते अजून राहू दे आता बस करा ते चांगलं हलवून घ्यायचं घ्या मग पकड आणली पकडीनं धरून हलव तू मी जवाश काय हलवायली अरे वाघिने धने गवची हे चांगलं तळलं की ह्याच्यामध्ये सगळा मसाला टाकायचा मग हे असं आहे ना तेल सुटतंय तेल सुटलं की ह्याच्यात मासे सोडायचे बाई मासे सोडले की हे तांदूळ सोडायचे उकडून घेतलेले मग जेवढं पाणी लागतंय तेवढं टाकून दम लावायचं